बोलणं हे आक्षेपार्ह आहे, अशा प्रकारे बोलणं हे बरोबर नाही आहे. आणि चित्रावाघांची काय पंचायत झाली की त्या आता भाजपमध्ये गेल्या आणि त्यांना सारखं राहून राहून असं वाटतंय की मी जर आज राष्ट्रवादीमध्ये असते तर मला महिला आयोगाचं पद, MNC काहीतरी मिळालं असतं, पण काहीही न मिळाल्यामुळे कोल्ह्यासारखी अवस्था त्यांची झालेली आहे. कोल्ह्याला द्राक्ष आंबट तशा प्रकारे त्यांचं झालेलं आहे. आणि त्यांच्या अनेक प्रेस कॉन्फरन्स मी बघितल्या की ते कोणाला ना कोणाला त्या टार्गेट करत असतात आणि ब्लॅकमेलिंग करायचा हा प्रकार आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही जर स्वतःला नेत्या म्हणत असाल तर असं त्यांनी भान थोडं तरी ठेवलं पाहिजे. कोणाला तरी सांगायचं की तू ह्या महिलेवरती अत्याचार केला आहे. आपल्याला सगळ्यांना मला एक सांगावंच वाटेल की त्या पूर्वी त्यांनी महिला आयोगाच्या सदस्य असताना एका मुलीने भाजपच्या एका आमदाराने तिच्यावर अत्याचार केले म्हणून सांगितल्यानंतर तिला घेऊन आल्या होत्या त्या इकडे आणि तिला 2-3 दिवस स्वतःकडे ठेवून त्यांनी हे स्टेटमेंट केलं होतं की त्या आमदाराला हे केलं होतं की त्याला ब्लॅकमेलिंगचा प्रकार केला होता. त्यामुळे खूपच चीड आणणारा हा प्रकार होता की अशा प्रकारे कोणाला ब्लॅकमेलिंग करू नये. तुम्ही जर महिला आयोगाच्या सदस्य असाल किंवा तुम्ही एक सामान्य महिला जरी असाल तर जिच्यावरती अत्याचार झाला आहे तिला मदत करणं हे आपण समजू शकतो, परंतु अशा प्रकारे त्या महिलेचा वापर करायचा आणि कोणातरी मंत्र्याला किंवा कोणातरी आमदाराला किंवा कोणीतरी पदाधिकाऱ्याला ब्लॅकमेलिंग करायचं हे आता मी प्रेस कॉन्फरन्समध्ये बऱ्याच वेळेस बघत आलेले आहे. मागे मंत्री राठोड असतील त्यांच्यावरती पण अशा प्रकारचे आरोप केले. धनंजय मुंडेजी असतील यांच्यावर आरोप केले. महबूब शेखच्यावरती त्यांनी जे आरोप केले, म्हणजे तुम्ही भाजपमध्ये गेल्यावर तुम्ही त्या आमदाराचं नावही काढायला तयार नाही आहे. अशा प्रकारे तुम्ही काही केलं हे तुम्ही कबूल करायला तयार नाही आहे. आणि पक्षापेक्षासुद्धा प्रत्येक महिलेने हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे जे कायदे आहेत हे महिला ज्या महिला अत्याचारित होतात त्यांच्यासाठी आहे. त्याचा जर का कोणी ब्लॅकमेलिंग करण्यासाठी गैरमार्गाने वापर करत असेल तर उद्या कायद्या वरचा विश्वास, या व्यवस्थेवरचा विश्वास उठून जाईल. ज्या खऱ्या पीडित महिला आहेत त्या बाजूला राहतात आणि एखाद्या पुरुषाला ब्लॅकमेलिंग करण्यासाठी अशा प्रकारे याचा वापर केला जातो हे चुकीचं आहे. आणि चित्राताईंनी अशा प्रकारे करू नये. त्यांना जर राजकारणात मोठं व्हायचं असेल, एखाद्या पक्षात नेते स्वतःला त्या म्हणवत असतील, तर त्यांनी ही बंधनं पाळली. आमदाराच्या